तू काय करतोस? काय विचारलं मी? नुसत्याच आई बापाच्या जीवावर उड्या मारतो की स्वतःही काय करतोस? तेजस, एक काम कर, तू तुझे सगळे प्रश्न आहे ना एका कागदावर लिहून काढ आणि मला मेसेज कर, ऑर एल्स मेल कर, आय विल सेंड यू माय मेल आय डी आणि मी तुला त्याची सगळी उत्तरं पाठवेन. ओके? तुला उत्तरं आठवत नाही आहेत की द्यायची नाही आहेत? नाही, द्यायची आहेत, पण युअर आफ्टर ऑल ज्युनियर कीर्तन आहे आणि उत्तर देताना असं गडबड नको व्हायला, म्हणून मी व्यवस्थित तयारी करून सगळी उत्तर देईन. ओके? ठीक आहे, ठीक आहे, टेक युअर ओन टाईम आणि आता मला डिस्टर्ब करू नकोस, रिहर्सल बघू दे. हो सॉरी. हा सुटलो बाबा एकदाचा. अनुवंशिक म्हणजे काय हे आज कळलं मला. त्यापेक्षा कीर्तने परवडले. मी जरा तिच्याशी बोलतो, काहीतरी महत्वाचं डिस्कस करायचं. ऑल राईट. काय करत होतास? हा काय प्रश्न झाला? आता रिहर्सल बघायला आल्यावर अजून काय करणार? जास्त स्मार्ट उत्तर देऊ नकोस. काय चाललं होतं दोघांमध्ये? अच्छा, ते होय, डोंट वरी, मी त्याला काहीही सांगितलेलं नाहीये. उलट त्याला असा कीर्तने स्टाईल डोस दिलाय ना, नेक्स्ट टाइम माझं नाव सुद्धा काढणार नाही. म्हणजे? अगं, तो मला म्हणत होता तू पक्का कीर्तनेस. मी म्हंटल आहेच आणि त्या गोष्टीचा अभिमान आहे मला. तेजस, थापा नको मारूस. हा काय खरंय ते सांग. हे कमॉन ताई, मी तुझा भाऊ आणि सदाशिव कीर्तनांचा मुलगा आहे, त्यामुळे माती तर नक्कीच नाही खाणार. कसाही बॉल मारला ना तरी मी कॅच करतो आणि हा तर पपलू बॅट्समन आहे ग, नुसतीच हवा करत होता. पण मी त्याला एवढे प्रश्न विचारले ना की त्याची बोलतीच बंद झाली. नको तिथे आगाऊपणा करायला. कोणी सांगितलं होतं तुला? अगं, चौकशी करून ठेवायला नको का? आणि हो, उगाच आदाशा सारखी वागू नको. हा, घरी गेल्यावर आपण निवांत बोलू. आदाशा सारखी? हा, चल मैत्रिणी वाट बघते तुझ्या. अगं हाय. या या क्रिकेटर या. मग काय म्हणतोय तुमचं क्रिकेट सध्या? अरे मस्त चालू आहे, अंडर 19 मध्ये लवकरच सिलेक्ट होणार आहे, ते पण मेरिट वर. सॉलिड, एकदम ऍथलीट हो ना. 2020. विराट, मी तुझी अनुष्का बनायला एका पायावर तयार आहे. हे माय गॉड, लुक इट अप. रिहर्सल मध्ये सांगितलं की बॅलन्स जातो. पण मी तुला कोण आहे माहितीये ना? कीर्तने, तेजस सदाशिव कीर्तने. क्रिकेटर भारी आहेस ना, हिच्यासाठी तेच महत्वाचं आहे. राईट राईट. आणि माहितीये का, बॉल स्वतःहूनच येतो बडवून घ्यायला, मला काहीच करावं लागत नाही. अति होत आहे ना दादा. सो स्वीट. आता हाच बघ ना. कोण? त्याचं नाव काय तो तिकडचा? कार्तिक. हा तोच तोच कार्तिक. त्यांनी काय ऑफ स्पिन टाकला मला, मी डायरेक्ट 6. सर 6 6. 110 मीटर. हे विकत असत ग. करले करले यश बच्चे, मेरे भी दिन आएंगे और बहुत ही जल्द आएंगे. गायत्री, आय टेल यू, तुझा भाऊ एकदम डॅशिंग आहे, डॅशिंग डॅशिंग. आय टेल यू, याच्यातला डॅशिंग पण जर का तुझ्यात आला ना गायत्री, स्टेज पे आग लगा दोगे तुम. सर सर, हो 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 हो, म्हणजे मी नक्की प्रयत्न करीन. शॉर.
बर तेजस उशीर होतोय निघायचं का? अगं उशीर होतोय. फॉलो मी ऑन माय पेज. राईट, तू पेजवर थांब, पटकन चेंज करून येत्या. जाऊ नको सगळे तिकडे. आलेच माझा डान्स कसा झाला रे? डान्स तर तू चांगलाच करते ग, आणि सारखं काय कौतुक करायचं? ऐक ना, तू त्याच्याशी काय बोलत होतास? कोणा बरोबर? तुला चांगलंच माहितीये मी कोणाबद्दल बोलते. अच्छा, त्या चम्या बरोबर ना? धीरज, चम्या काय म्हणतोस? सॉरी हा, तुला राग आला असेल तर. पण ताई, तो तुझ्यावर फुल ऑन लट्टू आहे, आयुष्यभर तुझ्या तालावर नाचेल तो. तुझा फालतूपणा बंद कर आणि तुम्ही काय बोललात हे नीट सांग. काही नाही ग, मी ना त्याला खूप हिडीस पिडीस केलं, पण तो एकदम नम्रपणे बोलत होता. आफ्टर ऑल आपण कीर्तन आहे. आणि एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, मी हे सगळं तुला का सांगतोय? अरे का म्हणजे, तुम्ही माझ्याविषयी बोललाच असाल ना. कशावरून? कशावरून? तुमच्यात माझ्याबद्दल बोलणं झालंच असणार. हो, तू मोठी सेलिब्रिटी आहेस, तुझं नावही निघालं नव्हतं. मग काय बोलस ते नीट सा. ए हॅलो, मान्य मी तुझ्यापेक्षा छोटा आहे, पण असं दमात नाही घ्यायचा यार. पूछो मगर प्यार से. अच्छा, नको सांगूस, काही गरज नाही. ऐक ना ऐक ना ऐक ना, तू चिडू नको ना यार. सांगू का? बोल. आज मी ना त्या चम्याची, सॉरी म्हणजे त्या कार्तिकची शाळाच घेतली. त्याला विचारलं की काय बाबा, तू फक्त आई वडिलांच्या जीवावर उड्या मारतोस की स्वतःही काही करतोस? तू काय वेडायस का रे? तू असं डिरेक्टली विचारलंस त्याला? अरे ऑफकोर्स, मला काळजी वाटते तुझी. आता त्याचा स्वभाव कसा आहे, तो काय करतो, लग्नानंतर तुला नीट खाऊ पिऊ घालेल की नाही, हे सगळं बघायला नको मला. तेजस, तुला थोडी लाज वगैरे वाटते का रे? हा, हे सगळं विचारायची काही एक गरज नव्हती तुला. गरज नाही, कर्तव्य आहे, कारण यंदा कर्तव्य आहे. अगं ताई, मी भाऊ आहे तुझा. आता लग्नाच्या वेळेला या सगळ्या गोष्टी मलाच बघायला हव्या ना, की प्रेमावरच जगणार तुम्ही. आणि हो, तो ना पक्का बनेल दिसतो. तो तुझ्याशी कितपत लॉयल राहील काहीच गॅरंटी नाही, पण आत्ता तुझ्यावर फिदा मात्र नक्की आहे. तेजस, तू ना जरा अति करतोस. आपण हा विषय बंद करू. ए हॅलो, मला या विषयावर तुझ्याशी बोलायचंच नव्हतं. तूच आपली खोदून खोदून विचारत होती. पण डोंट वॉरी, मी आता त्याची सगळी माहिती काढायला सुरुवात केली. पण तसंही तुला मी आमच्या कॉलेजमध्ये येऊच देणार नाही. पण मुळात मीही या कॉलेजला नंतर येणारच नाहीये, बिकॉज आय एम सो बिझी, यु नो. पण माझे जासूस माझं काम करतील, कळलं? आणि तसंही नंबर घेतलाय आम्ही एकमेकांचा. कशाला? अगं गप्पा मारायला. गप्पांमधनच मग ओळख वाढेल, मग लग्नाची बोलणी करायला बरं पडेल ना. खूप अगोपडा. आत्ता तू मला मारतीयस, पण लग्नाच्या वेळी माझीच मदत लागणार आहे, कळलं? तेजस, जरा जास्त चागाऊ आहे हे प्रकरण. कार्तिक यार, मला टेन्शन आलं यार. नाही, तू टेन्शन नको घेऊ रे, बच्चा आहे वो अभी. और ऐसे बहुत बच्चे देखे. अरे काय वाटलं मी क्रिकेटर आहे तर काय? कार्तिक, गायत्री म्हणत प्लीज बाहेर पड. मी कॉम्पिटिशन बद्दल बोलतोय. कॉम्पिटिशन अशी तोंडावर आली आणि मला त्याचं टेन्शन. सॉरी, बोल बोल, तुला काय प्रॉब्लेम आहे? आपण सगळे प्रॉब्लेम असे सॉल्व्ह करू, बोल. कसं आहे ना, सगळे असे जीतोड मेहनत घेत आहेत, पण तो जो एक्स फॅक्टर असतो ना, तो जो चार्म, तो स्पार्क, तो येत नाही रे अजून. ओके, आणि तो नाही आला ना तर सगळं कठीण आहे. टेल यू, कारण मला ना असं फिनालेला अशी काहीतरी अशी डिफरंट स्टोरी प्रेझेंट करायची. कळते तुला? डिफरंट, समथिंग डिफरंट. म्हणजे जी बघून ना प्रेक्षक परीक्षक असे सगळे असे असे झाले पाहिजेत. बोल, मी काय मदत करू शकतो त्यासाठी? तू ना तू फक्त प्रोसेस मध्ये राहा, तन मन और धन के साथ. बिकॉज यू आर द प्रोड्यूसर. नो बस, मैं तो आपके साथ ही हूँ. कॉज कसं आहे ना, सी मला गायत्रीचं पण थोडं टेन्शन आलंय. म्हणजे गायत्री माझ्या परफॉर्मन्सची लीड डान्सर आहे, त्यामुळे तिचा परफॉर्मन्स असा आउट ऑफ द बॉक्स झालाच पाहिजे. काय बात आहे, कळलं का? आणि ती जिंकलीच पाहिजे. आणि
शोश आणि बघ ना ती जिंकली तर काय मजा येईल. म्हणजे ती जिंकल्यानंतर ना तू पेरेंट्सना तिच्याकडे बोट करून दाखव आणि सांग यही है वो नूर जिससे मैं शादी करना चाहता हूँ. म्हणजे बघ ना काका काकू पण असे फुल इम्प्रेस होतील, ती तुझी होईल आणि माय पण जर असं नाही झालं ना आय स्वेअर टू गॉड सगळं फिसकटेल. किमो तुला वाटतं मी असं उदीन काही झालं तरी गायत्री जिंकणार आणि इनडायरेक्टली मी. अजून कळलं नाही ना तुला आपली सून कोण आहे ते? पार्टीला आली नाही ना, मी तर असं ओळखलं असत तिला. हो बघितले तुझे तर्क वितर्क, चुकीच्या मुली दाखवत होता सतत. कम ऑन, आता या वयात थोड्याफार चुका होणारच ना. वो जमाना कहा रहा. नाही अजय, पण आपल्याला लवकरात लवकर कळायलाच हवं आपली सून कोण आहे ते. पण खरंच श्वेता, तिला पार्टीतच भेटण्याचा चान्स होता चांगलाच, तोही गेला तर कसं काय भेटणार. एक सेकंड थांब, ती मुलगी आपल्या किटूच्या कॉलेजमध्ये आहे ना? हो, आपल्या डान्सच्या इव्हेंट मध्ये आहे ती. तू एक काम कर ना अजय, तू किटूच्या कॉलेजला जा आणि बघ ना ती मुलगी कोण आहे. मी कस काय कॉलेजला जाणार? अजय कॉलेजमध्ये डान्स रिहर्सल बघायच्या निमित्ताने जा आणि मुलगी कोण आहे ते बघून घे, कारण जोपर्यंत आपण मुलगी बघत नाही तोपर्यंत आपण कुठलंही डिसिजन घेऊ शकत नाही. नाही का, आपल्या कार्तिकला आवडली म्हटल्यावर चांगलीच असणार, नाही तर आपलं हे सॉंग तिच्यासाठी उगाच वेळ नाही होणार. अजय मुलगी जर का चांगली असेल तर आपण लवकरात लवकर तिच्या आई वडिलांची सुद्धा बोलून घेऊ ना. कार्तिकचं लग्न आपल्याला लवकर करायचंच आहे ना. पण कार्तिकही तयार व्हायला हवा, त्याला विचारल्याशिवाय काही ठरवता नाही येणार आपल्याला. अरे त्या मुलीमुळे तर तो लग्नाचा विषय टाळतोय, एकदा आपण तिला भेटलो ना की मग आपण बोलायला मोकळे. गुड आयडिया. तू तू आत्ता म्हणालीस ना कॉलेजमध्ये जाऊन तिला भेटता येईल. अरे मला कसं नाही सोचलं, पण काय कमाल आहे. आता तुला कळलं ना आपल्या दोघांमध्ये जास्त स्मार्ट कोण आहे ते. तू स्मार्ट तर आहेस, वादच नाही, तू सुंदरी आहे. यु नो यू 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 आर जस्ट गॉड्स गिफ्ट फॉर मी रिअली. तू म्हणजे तुझ्याकडे ना सतत असं बघ. बस बस बस, आपला टॉपिक कुठला चालू आहे? आपल्या मुलाचं लग्न. सो कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट अजय. खरंच श्वेता, तुम्हा बायकांचं ना अवघड असत. अरे लग्नाच्या आधी कौतुक करा कौतुक करा म्हणून रुसून बसता, कौतुक करतोय ते नाही, कमाल आहे. मी काय म्हणते उगाच माझ्यावर नको घसरूस. हा विषय कोणता चाललाय? कार्तिकचं लग्न. कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट. कॉन्सन्ट्रेट, लेट अस कॉन्सन्ट्रेट. कार्तिकचं लग्न. ए आई तुझे सांगितलं. हे बघ आली पोर. आलात? कॉलेज मध्ये भरपूर धमाल केलेली दिसतीये. अरे हो, सॉलिड धमाल केली. तू काय बोलत होतास तिच्याशी? अरे मी सिरियसली काही नाही बोललो. हो काही नव्हतं, ती असं का म्हणाली मला? पाणी. मग कशी नाचली गायत्री सांग ना. ते गाणं कुठलं ते? ऍक्च्युली ना ताईचा डान्स बघण्यातच मी रमलेलो, त्याच्यामुळे गाणं आठवत नाहीये. अरे मी गाण्याबद्दल विचारतच नाहीये,
माझं म्हणणं असं होतं की कुठल्या स्टाईलचा डान्स केला तिने, म्हणजे क्लासिकल, वेस्टर्न कि ते हिप हॉप, काय नाचली काय नेमकं? ऍक्च्युली तसं नाही सांगता येणार, पण जे काय नाचली ते मस्त नाचली. अच्छा, ती काय नाचली तेही तुला आठवत नाही? कुठल्या गाण्यावर नाचली तेही तुला आठवत नाही? तू नक्की ताईच्या रिहर्सलला गेला होतास ना रे? अहो हो बाबा. बाबा ऍक्च्युली ना त्याचं माझ्या डान्स कडे अजिबात लक्ष नव्हतं. तो ना माझ्या मैत्रिणींशी. काय मैत्रिणींशी काय? हो बाबा, नाही उगाच काहीतरी बोलतीये. बाबा तो ना माझ्या मैत्रिणींशी गप्पा मारायला आला होता आणि क्रिकेट टीम मध्ये सिलेक्शन झालंय ना त्याचं फक्त कौतुक करून घ्यायला आला होता. हो ना? या वयामध्ये कौतुक करून घ्यावं असं वाटत प्रत्येक मुलाला. म्हणजे सिंगल डबल काढली ना तरी सिक्सर मारल्यानंतर लोक टाळ्या वाजवतात ना, तशा टाळ्यांची अपेक्षा करतात पोरं. बाबा सगळ्यात हाईट म्हणजे त्याने किमो सरांची हुबेहूब ऍक्टिंग केली माहितीये. दाखव. दाखव. नाही ना ओ बाबा, नंतर नंतर. बर पुरे झालं कौतुक, चला जाऊन पटकन फ्रेश व्हा, मलाही भूक लागली आता. अरे वा, माझं वाक्य तू बोललीस. चल मस्त आहे. चल चल लवकर. बहीण भावांचं किती प्रेम आहे ने, बरं वाटत बघून. मी जेवायला वाढते का? कारण मला माहिती आहे याच्यानंतर तुम्ही कोणता विषय काढणार आहात. काढायचं म्हणून काढत नाही ग विषय. मी आठवते बहीण माझी, तिच्या आणि माझ्यामध्ये अशा प्रकारचं नातं कधी जमलंच नाही. कायम आमच्या दोघांमध्ये एक अंतर होत, ते अंतर संपून एकत्र आम्ही यायची वेळ आली तेव्हाच हे जग सोडून तुमची बहिणाबाई निघून गेले. खूप त्रास सहन केलाय तिने. मला माहितीये या गोष्टीचा तुम्हाला खूप त्रास होतो, नका जास्त विचार करू. मी पानं घेते. हो काही झालंय का? पेपर मध्ये काही छापून आलंय? खूप आनंदाची बातमी छापून आली. बाबांचं कौतुक आलं असेल. ऐकायचंय कुठल्या शब्दात कौतुक केलंय ते ऐक. उपायुक्त सदाशिव कीर्तने यांना हायकोर्टाचा दणका. कीर्तनेंच्या उद्दामपणाला हायकोर्टाची स्थगिती. बाबा तुम्ही तर ही केस हरलात ना, मग तरीही तुम्हाला आनंद झालाय? कधी कधी हरण्यामध्ये सुद्धा खूप आनंद मिळतो बाळा, कारण आपल्या हरण्यामुळं कित्येक गोर गरिबांना
आनंद मिळणार असतो, सुख मिळणार असतो. हो पण बाबा त्या ऑर्डर्स तर तुम्हीच काढलेल्यात ना. पहिल्यांदा झालं असेल ना असं तुमच्या ऑर्डर वर स्टे आलाय. हो आणि बाबा तुमच्या ऑर्डर कोणी नाकारू शकत का? अरे पण आज ती चांगल्या कामासाठी नाकारली गेलीय. हे बर चला ऑफिसला निघाला. ऑफिस मध्ये जाऊन आता म्युझिक ऐकावं लागेल. पण हॅपी म्युझिक की सॅड? सॅड म्युझिक आनंदी वातावरणात ऐकायचं, एक वेगळीच मजा. अहो पण जरा जपून, नाही म्हणजे त्या नंदकुमार साहेबांना काही चुकीचं बोलू नका. ए साहेब काय म्हणतेस? तो कसला कपाळाचा साहेब, लायक आहे का त्याची? मरुदे मरुदे त्याचं नाव नको. सकाळी सकाळी त्याचं नाव घेतलं आपला दिवस खराब दे. निघतो मी, तिथं माझी स्वागताची तयारी करून वाट बघत असतील, कारण मी दिसल्याशिवाय ढोल वाजवायला सुरुवात होणार नाही. चला बाय.